नमस्कार, मी किरण, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. आंबिवली येथील समाजसेवक विनायक आभाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टिटवाळ्यामधील परिवर्तन महिला संस्था संचलित मुक्ता प्रकल्प बालिका भवन अनाथाश्रम येथे वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आश्रमातील मुलींना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गिरीश लटके, देवजीभाई हरियाविधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत भोसले, एकता निराधार संघ ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष विकास मस्कर, समाजसेवक विजय सोमनाथे, आंतरराष्ट्रीय महिला बॉक्सिंग खेळाडू आरती चौधरी, युवा सेना उपविभाग अधिकारी मोहने, चेतन कांबरे, निलेश कुंभार, अक्षय बडे, अतुल ठोकळे, अविनाश गायकर, भाऊ वारिंगे, एकता निराधार संघाचे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते तसेच आश्रमातील रेखा शिंदे, मनीषा वैद्य यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून समाजसेवक विनायक आभाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपाय आपल्याला दिलेला आहे. सर्वप्रथम विनायक आभाळे यांच्याबद्दल फार पुण्यामध्ये फार कमी लोक असतील की जे त्यांच्याबद्दल त्यांना माहीत असेल. फार कमी वयामध्ये त्यांनी आपल्या समाजसेवेचा पाया हा मजबूत केलेला आहे आणि शिक्षणापेक्षा त्यांना समाजसेवेमध्ये जास्त रुची आहे आणि प्रत्येक त्यांच्या वाढदिवसाला ते काही ना काही प्रकारचा असा समाजसेवी उपक्रम राबवत असतात या ठिकाणी. आणि मोने परिसरामध्ये असलेल्या सामाजिक अडचणी या अडचणीसाठी सर्वप्रथम धावून येणारे मोन्यातले एकमेव व्यक्तिमत्व असेल तर ते विनायक आभाळे. आणि आमच्यासाठी पण आम्ही सामाजिक सेवा संस्थेमध्ये किंवा आम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये अडचणी आल्यानंतर सर्वप्रथम धावून येणारे व्यक्ती म्हणजे विनायक सर आभाळे. त्यांनी आपल्या शिक्षणाचा कालावधी पूर्ण करत असताना भरपूर प्रकारचे असे सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. एकता निराधार संघ ठाणे जिल्हा या सर्वांच्या विद्यमानातनं आज इकडे एक छोटासा समारंभ आपण आयोजित केलेला आहे. या समारंभाला एक निमित्त लागलं. माणसांना एकत्र करणं ही एक फार मोठी जबाबदारी समाजावरती कोणातरी केला गेला. विनायक आभाळे यांचा वाढदिवस आहे, त्यांना लाख लाख शुभेच्छा. होर्डिंगमध्ये खर्च करणे स्वतःच्या कॅरेक्टरला रस्त्यामध्ये कुठेतरी टांगणे हे सर्व टाळून विनायकने ही एक सेवा आरंभली त्याबद्दल मी त्याला धन्यवाद. हे संस्कार आहे, हे संस्कार अत्यंत महत्वाचे. ह्या तरुण वयामध्ये तो विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस कॉलेजमध्ये आला पटांगणामध्ये एक साप फिरत होता, सर्वजण साप साप ओरडत होते, कोणी दगड भिरकावत होते. पण एक क्षीण प्रकृतीचा एक मुलगा तिथे आला आणि त्याने तो हाताने साप धरला आणि पुन्हा तो जिकडनं आला त्या वाटेवर त्याला सोडलं. अशा पद्धतीचं एक कॅरेक्टर कॉलेजमध्ये आहे ही चर्चा सर्व विद्यार्थ्यांमध्ये सुरू झाली. नमस्कार, उद्या माझा 25वा वाढदिवस असल्या कारणाने दरवर्षीप्रमाणे मी माझा वाढदिवस हा सामाजिक कार्याच्या माध्यमातून करत असतो. यावेळी देखील असंच वाढदिवसाच्या दिवशी माझ्याकडून एक सामाजिक कार्य आणि अशा व्यक्तींसाठी ते सामाजिक कार्य व्हावं ज्यांना जगात कोणी नाही आणि माझ्या केलेल्या सामाजिक कार्याचा त्यांना उपयोग व्हावा यासाठी मी आज मुक्ता प्रकल्प बालिका आश्रम टिटवाळ येथे असणाऱ्या ज्या बालिका आहेत त्यांना शालेय वस्तूंचं वाटप तसंच खाऊचं वाटप देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलं. सदर कार्यक्रम करण्यासाठी डॉक्टर गिरीश शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर गिरीश लटके सर उपस्थित होते. त्याचबरोबर देवजीभाई हाड्या लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर सूर्यकांत भोसले उपस्थित होते. त्याचबरोबर अंबरनाथचे समाजसेवक भाऊ वारिंगे सर, त्याचबरोबर अक्षय बडे, अतुल ठोकळे, त्याचबरोबर पाहिलं तर एकता निराधार संघ त्यांचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष विकास मस्कर सर, त्याचबरोबर जे अत्यंत या कामासाठी धावपळ करण्यासाठी जे दिवस रात्र म्हणजे आजचा जो हा कार्यक्रम करायचा होता त्याच्यासाठी ज्यांचं सहकार्य लाभलं
असे निलेश कुंभार सर, त्याचबरोबर आज आपल्या इथे इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लबच्या मॅडम ज्या आज दिल्लीपर्यंत बाहेर देशात जाऊन आपला झेंडा रोवण्याचं काम करत अशा आरती चौधरी मॅडम या देखील माझ्या वाढदिवसाला उपस्थित राहिल्या. आणि या संस्थेचे ज्या संस्था सांभाळतात, ज्या येथील मुलींचं संगोपन करण्याचं चांगलं काम करतात, त्यासाठी ज्या मॅडम आहेत रेखा मॅडम आणि मनीषा मॅडम, त्यांनी मला कार्य करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्यामुळं मी सर्वात आधी त्यांचे आभार मानतो. आणि जेणेकरून मी त्यांच्याकडे आशीर्वाद मागतो का, याही पुढे माझ्या हातातून जे होणारे कार्य असेल ते समाजाच्या हितासाठी झालं पाहिजे, यासाठी हा उपक्रम पुढे चालू करण्यासाठी ठेवण्यासाठी मला मॅडमने शुभेच्छा द्यावं. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.